नमस्कार, मी वर्षा. एमकेएन च्या वेगवान घडामोडींमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान. पंजाब नॅशनल बँकेला ठकवणारा हिरे व्यापारी नीरव मोदीला सलग चौथ्यांदा लंडन मधील न्यायालयाने दणका दिला. न्यायालयाने मंगळवारी पुन्हा एकदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला असून त्याला आता आणखी काही काळ तुरुंगामध्ये राहावं लागेल. यापूर्वी 3 वेळा न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळली होती. 19 मार्च रोजी नीरव मोदीला स्कॉटलँड यार्ड मधून अटक करण्यात आली होती. पश्चिम बंगालमध्ये आज भाजपा कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्य सरकारचा निषेध करत बिपिन बिहारी गांगुली मार्गावरून लाल बाजारच्या दिशेने निघालेल्या आणि आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. शिवाय पाण्याचे फवारे देखील मारण्यात आले. यावेळी येथील परिस्थिती अधिकच चिकळताना पाहायला मिळाली. कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटामध्ये 359 अधिक जणांचा मृत्यू झाला होता तर 500 अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने तमिळनाडूतील 3 संशयितांच्या घरावर छापा टाकला. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास कोच्चीहून NIA अधिकारी कोइंबतूरला पोहोचले. त्यानंतर ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आली. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणामध्ये झारखंडमध्ये फादर स्टेन स्वामी यांच्या निवासस्थानी पुणे पोलिसांचे एक पथक पोहोचले असून पोलिसांच्या पथकाने स्टेन यांच्या घराची झाडझडती घेतली. पोलिसांनी स्टेन यांच्या घरातील डिजिटल उपकरण आणि अन्य काही महत्वाचा दस्तावेज जप्त केला आहे. याआधी देखील 29 ऑगस्टला स्टेन स्वामींच्या घरी पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. चंद्रावर दुसऱ्यांदा पाऊल ठेवण्यासाठी भारत आता सज्ज झाला आहे. कारण भारताची महत्वाकांक्षी मोहीम चंद्रयान 2 कधी सुरू होणार याबाबत प्रतीक्षा आता संपली आहे. पुढील महिन्यामध्ये 15 जुलै रोजी पहाटे 2:51 हे यान चंद्राकडे झेपावणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर KSIVAN यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती. राष्ट्रवादीचे शिरूर मधील नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. डॉक्टर अमोल कोल्हे आणि राज ठाकरे यांचे पक्ष एक नसले तरीही मराठी या मुद्द्यावर ते दोन्ही नेते एकत्र येतात. त्यामुळे या दोघांच्या भेटीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. शिराढोणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी क्रमांक 1 येथे कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा म्हणून डॉक्टरच्या कृतीला हार घालून निषेध आंदोलन केलंय. 10 दिवसांच्या आत सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील ख्यातनाम गोसे प्रकल्प परिसरामध्ये 5 पुनर्वसनांना लगत असलेल्या वैनगंगेच्या नदीपात्रामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मासेमारांची बोट उलटल्याने 1 मासेमार बेपत्ता झाल्याची घटना घडली असून प्रशासनाद्वारे त्यांचा शोधाशोध सुरू आहे. वादळी वारे वाहिल्यामुळे नावेसहित दोघेही पाण्यात बुडाले असता मुलगा मच्छिंद्र हा पोहत काठावर निघाला. मात्र पांडुरंग आणि बोट हे दोन्ही बेपत्ता आहेत. तंदुरीच्या कार्यक्रमात मटण आणि इतर पदार्थ खाल्ल्याने जवळपास 50 ते 70 लोकांना विषबाधा झाली. हा प्रकार बीड शहरातील धानोरा रोड भागामध्ये मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला. सर्वांवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बीड शहरातील धानोरा रोड भागामध्ये जागरण आणि गोंधळानिमित्त तंदुरीचा कार्यक्रम मंगळवारी रात्री ठेवण्यात आला होता. त्यावेळी हा प्रकार घडला. पारंपरिक लग्नासोबत आदर्श पायंडा पाडत माळी आणि बादाडे कुटुंबातील लग्न सोहळ्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.
यामध्ये वराडांनी देखील रक्तदानासाठी सहभाग नोंदवला. रक्तदान करून नवदांपत्य पोहल्यावर चढलं होतं. लातूर येथील माळी आणि दाभाडे कुटुंबातील विवाह सोहळ्यामध्ये नववधू दाम्पत्य यांनी रक्तदान करून ते पोहल्यावर चढले, त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होतं. प्रेयसीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने तिची सासूने भोसकून हत्या केल्याची घटना पुण्यामध्ये घडली. चंदननगर परिसरामध्ये मंगळवारी रात्री 10 सुमारास हा प्रकार घडला. मीना पटेल असं मृत तरुणीचं नाव असून किरण शिंदे नावाचा आरोपी प्रियकर हा फरार आहे. मीना पटेल पुण्यातील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. चंदननगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. वायू या चक्रीवादळामुळे रायगड किनारपट्टीवर देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 2 दिवस सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 12 आणि 13 जून हे 2 दिवस धोक्याचे असून उत्तर रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. समुद्र खवळलेला राहणार असून 6 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. निराडाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे बेकायदेशीरपणे पाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने अखेर बारामतीचं पाणी बंद करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. नीरा कालव्यातून आतापर्यंत बारामतीला जाणारं पाणी आता नीरा कालव्यातून फलटण आणि माळशिरस या तालुक्यांमध्ये हे पाणी जाणार आहे. वायू चक्रीवादळ 13 जूनला गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. 130 ते 135 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. दरम्यान वायू चक्रीवादळाचा आज मुंबईत परिणाम पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यासह मान्सून मुंबईमध्ये दाखल झाला आहे. शिराढोण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना आणि श्रेणी 1 येथे कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा म्हणून डॉक्टरच्या खुर्चीला हार घालून निषेध आंदोलन केले. 10 दिवसांच्या आत सर्व कामगारांची नियुक्ती करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचे छोटे भाऊ आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नुकतीच समोर आली. लंडन येथील रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी ट्विटरवरून म्हटलं की अकबरुद्दीन ओवेसी यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचं सोशल मीडिया अकाउंट म्हणजे सतत काही ना काही घडत असणारं एक अकाउंट. कर्करोग म्हणजे कॅन्सर सारखा गंभीर आजाराकडेही मोठ्या सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या सोनालीने कायम तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना काहीतरी महत्वाचे संदेश. परदेशात असतानाही चाहत्यांच्या संपर्कात असणारी सोनाली कर्करोगावर मात करून भारतात आली तेव्हा अनेकांनाच आनंद झाला होता. सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा भारत हा चित्रपट 5 जूनला प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाने भरघोस कमाई केली होती, पण 6व्या दिवशी मात्र या चित्रपटाची कमाई कमी झाली. सोमवार या चित्रपटाने फक्त 9 ते 10 कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी झालेल्या कमाईपेक्षा 55% मध्ये घट झाली होती. 6 दिवसांमध्ये या चित्रपटाने 160 कोटी रुपये कमावले. '99 विश्वचषकानंतर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना पहिला पराभव पत्करावा लागणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आता बुधवारी पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचे उद्दिष्ट बाळगलंय. पावसामुळे रद्द झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानचा संघ विजयी सातत्य कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. शिखर धवनला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यामध्ये बोटाला दुखापत झाली. त्याच्या पोटाला फ्रॅक्चर असल्याचं समोर आल्यानंतर भारतीय टीमची चिंता अधिकच वाढली होती.
त्यामुळे धवनला वर्ल्ड कप मधून 3 आठवडे मुकावे लागणार आहे. त्यामुळे धवनच्या जागेवर कुणाला संधी द्यायची यावर चर्चा सुरू होती. अखेर धवनच्या जागी टीम इंडियाचा युवा खेळाडू ऋषभ पंतला संधी मिळाली. वेगवान घडामोडींमध्ये तुर्तास वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKM प्रतिबिंब वास्तव. नमस्कार.